तू अशी का बसली आडवी? पाया लाग लागते ना. झाले का शेकले का पाय? इकडून आम्ही माकला घेतले आणि तिकडे कापायला गेले. हे घ्या, थँक्यू. इजी रेसिपी ना, इजी रेसिपी. सेम तशीच लागते जशी ती रेस्टॉरंट मध्ये मी खाल्ली होती. म्हणजे आपल्याला रेसिपी पण मिळाली, चव एकदम भारी. एकदम भारी म्हणजे तुम्ही म्हणता ना की कोकणी पद्धतीचं जेवण मला जेवायचं, एकदम चविष्ट, तोंडाला पाणी सुटेल असं. म्हणजे खाऊन पण तोंडाला पाणी सुटतंय बघा. नमस्ते, मी नवीन चुली आणलेली आहे. नवीन चुलीवर आहे ना माकलं बनवते आहे, सुके माकलं. माकलाचं नाव काय येते? स्क्विड इंग्लिश मध्ये. हा, म्हणजे इंग्लिश मध्ये कोणाला मराठी मध्ये समजत नसेल तर म्हणून तुझं नाव सांग. स्क्विड छोट्याला म्हणतात, मोठ्याला ऑक्टोपस म्हणतात. तर आपल्याला हे 250 रुपये किलो मिळाले. तू किती आणले? 1 किलो. 1 किलो हे थोडेसे कमी, 200 रुपये होते. आपण घरी कापले ना, तर घरी कापलं तर ते पूर्ण आपण त्याच्या माकलाचं ते पुरे पुरे पुढे देट बिटा असे असतात ना, असे ते सर्व आपण घेऊ शकतो. हा, मग ते कापून देतात ना, ते पाठचा भागच कापून देतात तुला. हे बघ, हे ना हेच देतात कापून. हे पुढच्या भाग आहे बघ, हे कापून देत नाही. तिकडे दाखव, हे बघ, हे डोळा वगैरे असतो ना, हे कापून देत नाही, ते टाकून देतात. हा, टाकून देतात, पण ते नंतर आहे ना ते गालसायला दुसऱ्या माणसांना देतात कमी पैशामध्ये. ते साफ करून ते लोक घेतात, कारण हे महाग असतं ना वस्तू म्हणून. आता मी आहे ना हे पहिले मॅरिनेट करते, थोडस त्याच्यामध्ये लाल मसाला टाकते, थोडीशी हळद आणि थोडासा नावाला थोडासा मीठ टाकायचा. हे बघ, आता मॅरिनेट करते. मॅरिनेट करून आपल्याला किती वेळ ठेवायचं? हे आपला कांदा वगैरे फ्राय होईपर्यंत तेवढं मॅरिनेट होतो. आणि आपल्याकडे वेळ असेल ना तर ते आपण लवकर मॅरिनेट करून ठेवला तरी पण चालेल. झालं मॅरिनेट, म्हणजे असं लावून ठेवायचं. झालं मॅरिनेट, हे आपलं साईडला ठेवते. आता इथे आपली चूल पेटली आहे मस्त. माझं चूल पेटवायचं कारण काय माहिती आहे का? माझी गुडघे बिडगे आहे ना लय दुखतात आहे हल्ली. ते कसे समोर चुलीच्या समोर बसला ना की ते शेकतात. हा, आता कसं आपण व्हिडिओ मध्ये तसं करू शकत नाही, पण आता गावाला आहे ना भाकऱ्या बिकऱ्या करताना याचं साडी सर्व वरती करतात आणि हे गुडघे शेकतात असे उघडे करून बायकांचे असतात. म्हणजे मांडी मोडून बसतात चुलीजवळ आणि भाकऱ्यावर चपात्या करतात. म्हणजे आपले भात पाय आहे ना शेकतात चुलीने. आता मी पहिलं काय करते, तेल टाकते तव्यामध्ये. आता हे 2 कांदे घेतले, बारीक चॉप करून घेतले कारण लवकर फ्राय होतात. ते आपलं असं चॉपरचं भांडं असतो ना साच्या छोटं, त्याच्यामध्ये चॉप करून घेतले 2 कांदे. आता इथे आलं आणि लसूण पण मी त्या भांड्यामध्ये मॅश करून घेतलेली आहे. हा, 1 चमचा. कांदा लाल झाला? हा, कांदा लाल झालाय. आणि त्याच्यामध्येच आहे ना मी 2 हिरवी मिरची घेतली आहे तिखट, ती टाकते. जरा रेसिपी कशी झणझणीत होईल ना. किती वेळ असं करायचं? 1 मिनिटसाठी ढवळायचं. आता मी इथे 2 टोमॅटो घेतले आहे, ती पण मी बारीक चॉप करून घेतली आहे, ती आता टाकते. ही आता चांगली फ्राय करून घ्यायची. मी तर म्हणते काय, गावच्या लोकांनी आहे ना सर्व गावच्या लेडीज माणसांनी चुलच पेटवायची, कंटाळा नाही करायचा. तेवढा गॅस वाचेल आणि गॅसचे पैसे वाचतील ना तर त्याच्यामध्ये एक साडी घ्यायची मस्त पैकी आहे की नाही. मग आता आपलं टोमॅटो चांगला फ्राय झालाय. आता त्याच्यामध्ये आपले बाकीचे मसाले टाकायचे. फ्राय झाल्या म्हणजे समजतो ना, थोडा कमी होतो ना असा. लाकडं पाटी पाटी येतात पेटत, सांभाळून बसायचं चुलीजवळ. आता त्याच्यामध्ये 1 चमचा दाणा पावडर आणि 1 चमचा आपला लाल मिरची पावडर आणि त्याच्यात आपली हळद. मॅरिनेटमध्ये थोडीशी हळद टाकली आहे. आता मसाला शिजायला आपल्याला त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे. पण
आपल्याला किती आता याच्यामध्ये तुम्ही ना कोकम टाकू शकता, इमली म्हणजे चिंच टाकू शकता, लिंबू ज्यूस पण टाकू शकता. मी ते आगळ घेतलंय कोकमाचं. हां, ते आपला एक दीड चमचा टाकायचा थोडं आंबटपणासाठी. आता याला चांगले आहे ना उकळून यायला द्यायची. माकलं शिजायला पण टाइम लागतील ना. हा, थोडे 10 मिनिटं लागतील. तसंच 10 मिनिटांनी थोडासा टाकला होता ना त्या अंदाजाने आपण आहे ना जरासं चाकून बघायचं आणि मीठ टाकायचं. आता मला कसा अंदाज आहे ना म्हणून मी टाकते थोडस मीठ. मीठ टाकून परत ढवळायचं. कसं वाटत बघ रेसिपी कशी दिसते बघा, त्याप्रमाणे खायला किती छान लागत. मी तुला काय सांगते ते लोकांना ते पुढचं कापून देत नाही ना, हे भाग दिसतात आहेत ना तुला, रिंगच दिसतात आहे. ते पूर्ण जर कापून दिलं असतं ना मी घरात साफ करते, तू आणायचे तसेच. चालेल, आता कधी तुला मिळालेत ना तर आण, मी साफ करीन. ओके, तिकडे साफ करायचे 20 रुपये घेतले. ते पैशासाठी नाही म्हणजे पूर्ण देत नाही. हा, म्हणजे सर्व कापतात ते. हा, सर्व त्याच्यातली फक्त ती काळी पिशवी असते ना त्यांची पित्ताची, ती काढून टाकली मग त्याचं टेन्शन नसतो. ते मला माहिती आहे काढून टाकायची. ओके, हा आता कधी तुला मिळाले तर आण, मी साफ करेन. अजून टाइम आहे ना याला. हा, आता हे सुकवायचं पूर्ण. ओके, सुकून झाल्यावर आपली रेसिपी बनेल. तू अशी का बसली आडवी, पाया लाभ लागते ना. झाले का पाय, गुडगे झाले, गुडगे बरे झाले, मस्त शेकले. आणि ऊन पण येतो ना असं इकडे, येतोय ना. आता आपली भाजी बघा माकलाची शिजली आहे. आता त्याच्यामध्ये गरम मसाला टाकते. आता गरम मसाला किती टाकलाय तो सांगितलं नाही ना. नाही, एक चमचा टाकायचा मोठा चमचा. झाली रेसिपी, आपली रेसिपी आता झाली. आता मसाला टाकलाय ना गरम मसाला, ते जरा सुकवायचं थोडासा म्हणजे तो मसाला त्याला लागेल. पाणी किती सुटतो त्याला, पाण्यात शिजलं पूर्ण. हा, आता इथे आपली रेसिपी झालेली आहे. भाजी बघा किती सुंदर झाली आहे, छान झाली आहे एकदम. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. आपली रेसिपी तर झालेली आहे, आता आपण सर्विंग त्या पानावरती करणार आहोत. हा पान ठीक आहे ना, इकडे बघा रेसिपी पण झाली आपली, भाकरी पण होते, म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि त्यासोबत आम्ही केळीच्या पानावरती आम्ही जेवणार आहे, म्हणजे करणार आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगणार कसं झालं. आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय आम्हाला पहिलं सांगा. किती थिक झाली अशीच, त्यावेळेस रेस्टॉरंटमध्ये गेलेलो त्या हे जे अर्धी हे जे दोन हे होतील, म्हणजे त्यांनी 250 रुपयाला ती दिली होती, म्हणजे ही 400-500 रुपयाची तर बनली. कारण हे आणायला हे मला 250 रुपये पडले. बरोबर, 250 रुपये किलो. काकी तुमचा व्हिडिओ काढलेला बघितला काय? नाही बघितला तुम्ही? इकडून आम्ही माकला घेतली आणि तिकडे कापायला गेले. हे घ्या, थँक्यू. 200 काय म्हणतात त्या नाव काय? बामकी. तुमच्याकडे सर असे असे मासे आहेत, सर्व फिश टँकवाले मासे आहेत. आता हे साफ करून आपण कट केलं वरच, ते टाकलं त्याच्यात. हो, ते घाण काढले ना, घाण काढली त्याची सोंडी मग त्याला कटिंग.
इकडे साफ करायचे 20 रुपये लागतात फक्त, घरी साफ करण्यापेक्षा तर बेटर ना। काकी जरा टोपला हलवा, बघा किती आहेत। बघा एवढे सर्व इकडे जट्टी मध्ये बघा 300 रुपयाचे ना एवढे सर्व। बघा किती मस्त साफ झाले। बघा कोणाकोणाला वाढू सांगा, मला पहिलं वाढ त्याला, मला ताईला, काजलला आणि आमचे दोन चिंटू। गावची डिश गावच्या थालीमध्ये आहे ना, भात झाली बस। आता असं कोण खाल तर कशाला कशाला काय प्रॉब्लेम होईल, हेल्थचा आहे ना, एकदम मस्त झणझणीत। इकडे बघा आपली रेसिपी एकदम रेडी आहे, आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो। भाकरी घेतली, भाकरीचा एक तुकडा मोडला आणि आपल्या माकल्याचं, गरम गरम असेल ना, सुगंध तर इकडूनच येते, म्हणजे असं लांबून पण सुगंध येतो की हा माकल्याचं काहीतरी बनवलेलं आहे। मस्त पहिला बाईट खाल्ला ना तुझी एकदम भारी चव आली, जसं रेस्टॉरंटमध्ये खाल्ला होता ना सेम चव, एकदम तसंच चविष्ट। हा कालवी खाल्लेले बघ, मी त्यांना विचारणार होतो की रेसिपी कशी बनवली, पण ते कसं रेस्टॉरंट मध्ये सांगणार नाही, नाही ते सांगणार, मी बघितल्याबरोबर मला माहिती पडलं कसं करतात ते, जे आपण करतो ना तसंच करतात। इजी रेसिपी नाही, इजी रेसिपी सेम तशीच लागते जशी ती रेस्टॉरंट मध्ये मी खाल्ली होती, म्हणजे आपल्याला रेसिपी पण मिळाली, चव एकदम भारी, एकदम भारी। म्हणजे तुम्ही म्हणतात ना की कोकणी पद्धतीचं जेवण मला जेवायचं, एकदम चविष्ट, तोंडाला पाणी सुटेल असं, म्हणजे खाऊन पण तोंडाला पाणी सुटतंय बघा, एवढं ते खायला वाटतंय। थोड्याशा बरोबर बोलतात ना, थोड्याशा बरोबर तुम्ही एकदम जेवू शकता, एकदम छान आहे रेसिपी, बघितली आणि तुम्ही नक्कीच बनवा। आणि हे थोडी थोडीच खायची असते भाजी, फिश मध्ये पण असा वेगळा प्रकार असं खायचं आणि मस्त वाटतं, एकदम छान आहे, चविष्ट झालंय, 110 out of 10 मस्त। व्हिडिओला लाईक नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा। बाय, मस्त झालंय बघा, आता मी खातो सर्व।